शुभ प्रभात मित्रांनो, सकाळचे 9 वाजलेले आणि आता आपण चाललेलो बागेमध्ये काजू लावायला। आपण जे 30 काजू आणलेले ते आज लावायला चाललोय आणि खड्डे कसे मारायचे आहेत ते तुम्हाला दाखवतो आज आणि खत कुठलं कुठलं टाकायचं आहे तेही तुम्हाला दाखवतो। हे बघा, इथे सगळं खत ठेवलेलं आहे, इथे युरिया ठेवलेलं आहे, गांडूळ खत पण ठेवलेलं आहे इथे आणि ह्याच्या आमच्या ह्याच्यामध्ये ना एक नवीन घडी आलेला आहे पण तो आता सध्या आतमध्ये आहे। तो बघा हा नवीन घडी आमचा, हा बघा हा आज नवीन बघा वाटतो ना हिरो, हा हा घडी नवीन आज आहे आणि हे आपले सगळे जुने मेंबर आहेत आणि आपला बघा आपल्याकडे ससा पण आहे। तो बघा ससा भेटलेला आहे हिरो, हिरो चालला आमचा आणि हा दुसरा एक हिरो आमचा। गाडी चेंज आपला गाडी चेंज झाला गाडी नाही। हे बघा हे दोन तात्या आहेत ना, हे पाच जांभी घेऊन चालले आहेत दुसऱ्या बागेमध्ये। खड्डा करून तिथे हे लावणार आहेत पण आम्ही चाललेलो दुसऱ्या बागेमध्ये। चला तात्या हो या लावून आणि आम्ही चाललोय दुसऱ्या बागेमध्ये। बघा मी एवढे मंडळी आहोत। काय मावरा आणलायस काय? आपण आहे ना 30 जांभे आणले होते, त्यापैकी आहे ना 5 घराची इथे ठेवलेले, 25 जांभे इथे ठेवलेले आहेत आपण आणि आता इथून 25 जांभे आता घेऊन जायचे। होय होय या माझ्या इकडे आहेत ना, हा त्या माझ्या आहेत म्हणून तर साईडला लावून ठेवलेल्या आहेत त्या। हा या आहेत, या 25 जांभी आहेत पूर्ण, याच्यामध्ये 7 नंबर पण आहे। 7 नंबर दिसते, 7 नंबर सगळ्यात पहिली आहे तिथे। तर समजलं ना कसं समजा ओळखायचं 7 नंबर आणि 4 नंबर? आपल्या प्रेक्षकांना सांग कसं ओळखायचं। हा दाखवायचा तो व्हिडिओ वेगळा काढलेला आहे आपण। ओके हा रुपेश आहे, यांनी ॲग्रिकल्चरचं म्हणजे शिक्षण घेतलेलं आहे 2 वर्ष, ते पण लांजा लावणारे लांजाला घेतलेलं आहे। डॅमेज नाही झाले पाहिजे, 3 नेलेले आहेत आता। चल चल पुढे चल। हे माझे मामा आहेत, तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये बघितलं असेलच। तर मामा म्हणत आहेत की मी जे जांभे आणलेले आहेत ते चांगल्या क्वालिटीचे आणलेले आहेत नक्की ना मामा? हा आणि मामी पण आलेली आहे। काय मामी? हे बघा ह्या बायकोने ना 3 घेतलेले आहेत जांभेची रोपं आणि वजन भरपूर आहे याच्यामध्ये। हा लेप घे, हा हळूहळू। आमची ही जी बाग आहे ना, म्हणजे 2 ते 3 बाग आहेत ना या साईडला, साधारण 25 मिनटं चालायला लागतात, 30 मिनटं पण जातात, कधी कधी 35 मिनटं पण जातात। खूप त्रास होतो चालायला पण ठीक आहे यार, गावी जितकं तुम्ही चालाल ना तेवढं चांगलं आहे, तेवढा व्यायाम पण होतो। कारण की आपण मुंबईच्या या लाईफमध्ये ना बसूनच असतो एका जागेवर, म्हणून गावी आलं की ना फिरलं आणि काम केलं तर उत्तमच आहे, शरीर पण चांगलं राहतं। हे जांभीची रोपं आहेत ना, हे आहेत लहान पण ह्याच्यामध्ये जी माती टाकलेली आहे ना त्याच्यामुळे ते वजन भरपूर झालेलं आहे। मला वाटतं सांग तरी 20 किलोच्या वरती तरी वजन झालं आहे 3 जांभीचं मिळून। फायनली आम्ही पोचलो आहोत बागेमध्ये। हे बघा इथून आलेलो आहोत, म्हणजे एक फेरी वाचली। काय रुपेश? 9 आले आहेत आता, म्हणजे अजून 16 बाकी आहेत। एकवीस आहेत, तर आता इथे आहे ना 21 काजूची झाडं आणलेली आहेत। आता इथे 2 मंडळी पुढे गेलेले आहेत वरती तिकडे खड्डे मारायला आणि 2 जणं गेले आहेत, जे 4 जांभी उरलेले आहेत ते आणायला गेलेले आहेत। तर
हे बघा ना, हे चार नंबर आहे आणि सल्टी पण लावून घेतली आहे भावाने, मामाच्या मुलाने, आणि आता इथे वरती चाललो आहे. कारण की आहे ना, सल्टी का लावली आहे, कारण की इथे जे गवत मोठं मोठं होतं तर त्यांना चरण्यासाठी इथे गुरांना इथे परमिशन दिली आहे मी इथे, पण त्यांना सांगितलं की फक्त काही झाडं जपून ठेवायला. चल आता इथून वरती जाऊया. चल असंच चल, हा इथून चल, इथूनच जाऊया. पाऊस नाही आहे तर हे बघा ना, पातेरा आहे ना कसा दिसतोय बघा ना, पूर्णपणे सुकलेला आहे. याचा आवाज बघा, एकदम आवाज येतो याचा. आणि आता इथून वरती वरती चाललो आहे आपण. काही दिवसापूर्वी ह्या सगळ्या जांभींना आहे ना खत टाकलेलं आहे आपण. थोडंसं चाललो पण धमाला होतंय. हे दमलो रे. हे बघा, खालून असा चालत चालत आलो आणि हे तात्या आहे ना तिथून आले की पाच जांभी लावून तिकडे आता इथे आलेले आहेत. तिकडे लावले त्यांनी आणि आम्ही दमलो आहे पूर्णपणे. आणि इथे ना एक कुजल दिसे तर ह्याला आहे ना टाईट करतात. काय म्हणतात ह्याला? पिटकू. तुला कसं माहिती? काम करतात तिथे आहे ना, तिथे करायचं होतं, रोप लावायचं होतं, पण तिथे पूर्णपणे दगड लागलं आहे तिथे. तर तिकडे कॅन्सल केलं म्हणजे कातळ लागलं आहे. तिथे पण दोन ठिकाणी बघितलं, सेम कंडिशन तिथे. आणि वर पण तर बघा, इथे आता काजूची झाडं आणलेली अजून बाकी आहेत. आणि आता इथे खड्डा करतायत तर सांग तरी बघा किती मोठा खड्डा करावा लागतो. हां म्हणजे हा तुम्हाला इथे दिसतोय ना हा कलम, तर बघ इथे जॉईन केलेला आहे, तर इथपर्यंत माती लागली पाहिजे. तर एवढा आता यांनी खड्डा केलेला आहे. आणि आता आता दुसऱ्या बाजूला आता चाललेत. पण आहे ना ह्याच्यावरती तुम्ही आणलात प्रॉब्लेम तर काही नाही आहे, पण इथे काही ना काही डॅमेज होण्याचे चान्सेस भरपूर आहेत. तर इथपर्यंत तुम्ही माती लावता तर उत्तम आहे. एवढा खड्डा तरी खणायला लागणार आहे. तातांनी एक काम माझ्याकडे सोपवलं आहे. हे जे फॉरेट पावडर दिसतंय ना, तर या खड्ड्यांमध्ये थोडं थोडं टाकायला. आणि हे ना बघा शेणखत दाखवतो, हे म्हणजे गांडूळ खत दाखवतो तुम्हाला, म्हणजे याच्यामध्ये शेण पण टाकलेलं आहे. हे बघा कसं आहे, एकदम आहे ना बारीक बारीक आहे. जसं आपलं चहापत्ती कसं असतं तसं आहे बघा ना, चहा पावडर. तर आम्ही आता जातो खत टाकायला. मोडी बस झाली ना बस झाली, खत टाक आणि पहिले मिक्स करायला लागेल. ते पूर्ण मिक्स करायला लागेल. बस आता पहिले मिक्स करायला लागेल. ते ठेवून देऊया आपण पहिला. चल खाली जाऊया, खाली कसं खाणार ती बघ इथे. चौकोनमध्ये ना असा खड्डा करायचा आणि याच्यामध्ये ना ही फोरेट पावडर टाकायची, नंतर आहे ना हा गांडूळ खत टाकायचा. पण खड्डा आहे ना
बरोबर चौकोर मध्ये गोल मध्ये पण चालतो पण चौकोर मध्ये केलात तर उत्तम आहे। आणि सांतरियाना एक 12-15 काजूनट टाकून झालेले आहे, फोरेट पावडर आणि गांडूळ खत, पण आता युरिया खताचं काही काम नाहीये। ही माती आहे तर याच्यावर जो प्लास्टिक होता ना त्याचा वापर करतात बघा ना कट करून, कारण की ही यांना बांधायला। मिक्स केली ना हे बघा अशी, हे बघा सगळं खत मिक्स करायचं, फोरेट पावडर आणि गांडूळ खत। आणि अशी मुळं असेल ना ही अशी तर तोडून घ्यायची, नाही तर ना झाड वाढायला देणार नाही। आणि ही जी झाडं आहेत ना ही टोटली 2 वर्षाच्या वरती आहेत, 2-2.5 वर्षाच्या आहेत, तर यांना पाण्याची गरज नाही आहे, पण तुम्ही यांना पावसाळ्यामध्ये लावाल तर उत्तम आहे, कारण की यांना चांगलं पीक पण होईल आणि झाड पण चांगलं राहील। सांगते आता 4 वर्षानंतर ना याचं आता पीक येईल, पण बघूया आता किती जगत आहेत त्याच्यावर पण आहे। हे नाही काढलं तरी चालेल, मला वाटलं हे मिक्स करायचं, पण हे तोडायचं नाही, तोडायचं ना तर असंच लावलं तरी चालेल। बालटाकांनी आहे ना हे बघा, हे काजू झाडाला आहे ना, प्रत्येक काजू झाडाला आहे ना अशी दांडी लावलेली आहे हे बघा अशी, आणि चांगल्या क्वालिटीचं लावलं आहे, जाड दांडी लावली आहे, कारण की आहे ना रोप सरळ जावं म्हणून। हे बघा इथे ते लावत आहेत, तर तुम्हाला दाखवतो आता हे बघा, असं वाकडं होतं हे, तर हे सरळ जाण्यासाठी झाड हे बघा ह्याला असं बांधून ठेवणार, कापून घेतात इथे बरोबर, आणि नंतर आहे ना आतमध्ये मारणार तिथे बघा, गेला आतमध्ये एकदम फिट झाला, आणि असं असं बांधून घेणार। खड्डा करत होतो म्हणजे पहिली आमची इथे जाम होती ती मेली, तर इथे आता नवी आम्ही जाम लावतोय, पण त्याच्यामध्ये ना आम्हाला किडा भेटला हे बघा, बघा हा जो किडा दिसतोय ना तुम्हाला बघ किती मोठा किडा आहे, हा पूर्णपणे काजूंची वाट लावतो हे बघा, तुम्हाला एक दाखवतोय बघा इथे दिसतंय हे बघा, ही पण काजूची झाडं पूर्ण मेलेला आहे, पूर्ण कीड लागल्या आतून, त्याला पण आता किडा शोधावा लागेल तो, पण आहे ना प्रत्यक्ष आज आम्हाला किडा दिसला एकच असला असता, तर हे बघा ह्याला आता मारलेलं आहे बघा, याचे दात बघा हे बघा, याचे दात दिसतात तुम्हाला, आणि आता तुला मी मारून टाकतो, मला झाड मारलं घे घे दमलो आहे। आणि आहे ना आज सगळं कामं झालेली आहेत, म्हणजे ह्या वर्षी सगळं कामं झालेली आहेत, म्हणजे ते 30 काजू आणले ते आपलं झालेलं आहे मेन काम, फक्त आता एकच काम राहिलेलं आहे केशरचं कलम लावायचं बस, तेवढंच अजून काही नाही। आणि आता इथून आम्ही खाली चाललो आहे या पर्यायामध्ये ना हातपाय धुवायला, आणि हे बघा हे धुवायला चाललेलो आहे, हे वाहतं पाणी आहे तर मग काय प्रॉब्लेम नाही, या वाहत्या पाण्यामध्ये तोंड धुवायला पाणी प्यायला, पण हे पाणी पिलं जातं
कारण की पूर्ण जंगलात तिथे कोण जास्त कोण राहत नाही, तिथे फक्त धनगरवाडी आहे तिथे फक्त बस। हात पाय धुवून झालेले, म्हणजे तोंड झालेलं, फ्रे झालेलं आहे, पाणी लावलेलं आहे एकदम पर्यामध्ये। आणि तुम्हाला मित्रांनो कळालं असेल की कसं खत टाकायचं नवीन रोपाला लावत असेल तेव्हा, तरी सुद्धा तुम्हाला एकदा सांगतो, फोरेट पावडर आणि गांडूळ खत हे तुम्ही वापरा आणि फोरेट पावडरची क्वांटिटी कमी ठेवा। आणि काही शंका असेल तर प्लीज मला इंस्टाग्रामवर मेसेज करा, मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा इंस्टाग्राम आय डी देतो। आणि काही शंका असेल तर प्लीज मला मेसेज करा, नक्की करा मेसेज। आणि आता मी इथे ब्लॉगची एंडिंग करतो। तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। पुन्हा व्हिडिओ आपण नवीन व्हिडिओमध्ये। जय शिवराय।